किलोमीटर आहे तर छैलला आल्यावर आपल्याला छत्रपती शिवरायांची एक सुंदर अशी अश्वारूढ आपल्याला मूर्ती पाहण्यास येते पण ती मूर्ती आपण जवळून पाहूया. छत्रपती शिवरायांची मूर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गल्लीमध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून शिवरायांचा इतिहास हा प्रत्येकाच्या मनामनात रणारणात आणि रगात भिनला पाहिजे. साक्रीमध्ये आलो तुम्ही पाहिलं असेल तर आपण अंबिका लॉजमध्ये रूम घेतलेली तर यांचा स्वतःचा रेस्टॉरंट आहे तर इथं आपण आता राईस प्लेट मागवली तर साधारणतः तुम्ही बघू शकतात आता 9 वाजले आहेत 9:10 तर ते घेऊन आपले वर धुवायचे फ्रेशचा वेळ जाणार पूर्ण बाईची बॅटरी सगळी चार्ज करायची कारण आता आपल्याला पुढे अजून प्रवास अजून खडतर आहे म्हणजे आता आपण धुळा बॉर्डर जवळ आहे प्रॉपर धुळ्यामध्ये नाही पण इथून आपल्याला बामेर कंक्राळा आणि गळणा करायची परत इथून आपल्याला मग धुळ्यामध्ये जायचं आहे तर पुढे रस्ता कसा असेल काय माहीत नाही तर त्यासाठी आज आपण इथे आराम करू. आजचा दिवस कपडे वगैरे बॅटरी सर्व कॅमेरा
चार्जिंग करू आणि सकाळी आपण पहिला भामेरला निघू. साधारण 10 वाजत आलेत म्हणजे सगळं जेवण बिवण वगैरे अजून काय साफसफाई वगैरे काहीच नाही केली. एवढं ही साखरीमध्ये रूम भेटली आहे आणि पहिले 250 ते 300 बोललेले, 300 वरून 250 वरती आले आणि 250 वरून 200 वरती आले. पण हा जेवण वगैरे झालं इकडे जेवणाला गेले फिरून तोटा झालं काय हरकत नाही. पैसे आपलं महत्त्वाचा नाही, आपलं महत्त्वाचं आहे आराम. चला तर आपण आराम पण नाही म्हणासाठी साफसफाई म्हणजे पॉवर बँकचा काही बॅटरी बाईकची बॅटरी पण घेऊन आलं. चार्जिंग बेजिंग करायची आहे सर्व मेन आहे आणि मेन तर कपडे पडत धुवायचे सगळे हालात खराब झाली. आंघोळ मेन थंड पण येतात पण थंड पण आंघोळ करणार. गावा दिवस पण इथे अंबिकामध्ये थांबले तिथे सकाळी आलो आहे नाश्ता करायला. तर आता पॅकिंग करणं बाकी आहे बॅकिंग करून आपण निघून बांधू शकतो. पूर्ण काल खोलावी लागली तर त्यामुळे जरा लेट झालं. तर 10 वाजले म्हणजे 10 वाजत आले तर आपण निघतोय. सगळं तयारी झाली तर बहिणीने पण घेतले कारण ती माझी जाण आहे आणि तिच्याशिवाय कार्य पूर्ण. चला आपण इथे अंबिकाबाजमध्ये थांबलेलो. साखरीचा एस टी डेपो समोरच आहे अंबिकाबाज. तर इथे आता भामेरला निघतो आणि भामेर परिसर आपला साखरी परिसर तुम्हाला दाखवत नाही. हे साखरी आहे. इकडून साखरी वरून आपल्याला जायचं आहे. 18-20 किलोमीटर आहे आणि आता एकाने टीप दिली की साधारण मग आपल्याला 2 किलोमीटरची 2-3 किलोमीटरची भारी लागणार बोलतो. आपण भांबेरला पोचलो आहे. तर हा समोर दिसतोय भांबेर किल्ला आहे आणि भांबेर किल्ला पोहोचत असताना आपल्याला इकडे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली ही विहीर आपल्याला पाहण्यास येते. तर ती विहीर दाखवते तुम्हाला पहिली. हा परिसर आहे. तर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर आहे. तसेच हा भांबेर किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. हा इतिहासकालीन आहे आणि अतिशय प्राचीन आहे. आपण पाहू शकतो याचे स्तंभ पडलेले आहेत आणि जी कलाकुसर पाहू शकता आपण. बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल हे प्रवेशद्वार अतिशय कलाकुसर पाहू शकतो. दरवाजा सभा आपण पाहू शकते. आणि समोर आपल्याला भांबेर किल्ला दिसतो. आपण सायकल लावून खालती पुढे जाऊ आणि हे जे आहे ना हा पीर आहे जे आता हल्लीच काही वर्षापूर्वी बनवलेलं आहे. आता आपण भांबेर किल्ला चढायला सुरुवात करतोय. जे आपल्याला तटबंदी वगैरे इकडून दिसतात म्हणजे किल्ला एवढा काय मोठा नाही पण फिरायला वेळ लागणार. जसं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 2 ते 3 दिवस इथे मुक्काम केलेला आणि इथे आपण पाहू शकतो पाण्याचे टाके वगैरे. हिंदू जैन आणि बुद्ध लेणी इथे परिच आहेत. हा इथे एक बुरुज बघतो आपण. पायथ्याला आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागतं. कडुलिंबाचं झाड आहे आपल्याला. इथे बघा तटबंदी दिसते बोरूस. इथे आपल्याला बोरूस दिसतोय बघा. तर हाय परिसर आणि वरती आपल्याला इथे लेणी पण दिसतात. गावा बाजूला खालती
शिवकालीन आपण बोलू शकत नाही कारण छत्रपती शिवरायांच्या अगोदरपासूनचा हा जुना किल्ला आहे. पाहायला गेलं पहिला दरवाजा आपण खालतीच बघितलेला तो पूर्णपणे नामशेष झालेला आहे, फक्त थोडासा बुरुज दिसतोय. हा दुसरा दरवाजा बाकी राहिलेले आहेत यांना सपोर्ट म्हणून आता गव्हर्नमेंटने इथे सिमेंटचे भिंत बांधलेले पण पाहू शकतो. देवडी आहे जी पारेकरांसाठी राखण्यात आलेली, इथली देवडी पूर्णपणे नाहीशी झालेली आहे कालांतरच्या ओघाने. मारलेलं सगळे पारेकरांसाठी उभे केले जातात पाहू शकतो. प्राचीन पायरे आहेत, आठ टाके आहेत म्हणजे आठ गुहा आहेत. तर एकामध्ये पाणी जरा थोडं स्वच्छ आहे, हे गढूळ दिसतंय पूर्ण पण खाली स्वच्छ पाणी आहे थोडंफार. हे दुसरं टाकतो, चौथं खाली आहे, पाचवंही खाली आहे, सहा सात कोरडं आहे. प्रशस्त आहे पण तरी खाली आहे आणि काही समाजकंटक आहेत पुरे घाण करून ठेवले आतमध्ये. ते पवन चक्की आहे आणि इकडे सोलर ऊर्जा प्रकल्प चालू आहे, खूप मोठा प्रकल्प आहे. तर एकावरून डोंगरावरून दुसऱ्या डोंगरापर्यंत जावं लागतंय आणि समोरचे इकडे बघा पठारावर किती मेंढे आहेत.
दरवाजा याची तटबंदी आणि हा पुरुष दरवाजा नामशेष झालाय. कोणी 107 गड किल्ले आपला पूर्ण झालेला प्रवास आता मामनेरू आता मामनेरू चालू आहे नादेरला. तर 90 किलोमीटर पर्यंत प्रवास आहे इथून. तर कसा होईल तसा होईल बघू आता. आपल्याला पाण्याची खोल टाकी दिसते बघा. पाणी आहे आतमध्ये पण ही टाका पूर्ण सुख आहे. आपण जे तटबंदी बोरूज किंवा काही अशा छोट्या मोठ्या अवशेष वाड्यांच्या अवशेष फक्त शिल्लक राहिलेच नाहीत काही, फक्त नुसते छिद्र राहिलेली आहेत बांधकामाची. पण त्या व्यतिरिक्त फक्त आपल्याला पाण्याची टाकी गुहा फक्त वागण्यास येत आहेत. त्या आता आतापर्यंत सुरक्षित आहेत का तर पूर्ण कातारात कोरलेल्या आहेत. त्यामुळे निघूया थळनेरसाठी. उशीर होतोय 3 वाजून गेलेले आहेत.